23 तारखेला जे दिबा पाटील नामकरण करण्याची जी समिती स्थापन झालेली आहे त्या समितीनं जो 24 तारखेचा घेराव या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे त्याला पोलिसांच्या तर्फे कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही आणि देण्यात पण येणार नाही आहे. या बाबतीमध्ये यापूर्वीही काही दिवसापूर्वी त्यांनी एक साखळी आंदोलन केलं होतं, त्यावेळीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी झाली होती आणि त्यानुसार त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. ते गुन्हेही अजून तपासावर प्रलंबित आहेत. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलन किंवा मोर्चा या कुठल्याही बाबीला शासनाकडनंसुद्धा मनाई आहे आणि नवी मुंबई पोलिसांकडनं अशा प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. की गेल्या 2-3 दिवसामध्ये नवी मुंबईमध्ये कोरोनाची संख्या हळूहळू वाढताना दिसते, जी फिगर कमी येत होती ती वाढते, त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर भविष्यामध्ये तिसऱ्या लाटेचा धोका पण आपल्यासमोर उद्भवतो आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणीही आंदोलनं किंवा मोर्चा या मार्गानं कुठल्याही समस्या घेऊन रस्त्यावर येऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी त्यांनी जे जे वेगळे विविध मार्ग आहेत, संविधानिक मार्ग आहेत, त्यांनी निवेदन द्यावं, त्यांनी चर्चा करावी, त्यांनी बैठका घ्याव्यात आणि या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या चर्चा बैठका झालेल्या आहेत. यापूर्वीही माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या स्तरावर ह्या सर्व नेते मंडळींची बैठक घेण्यात आलेली आहे. कृती समितीच्या सदस्यांची बैठक माननीय मंत्री महोदयांकडे, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा वेळ मागून त्याप्रमाणे बैठक झालेली आहे. त्याबाबतीत काही अंशी चर्चाही झालेली आहे. यानंतरही ती चर्चा सुरूच आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून यानंतरही त्यांना वेळ मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आमचं असं ठाम मत आहे की हा प्रश्न जो आहे हा प्रश्न रस्त्यावर येऊन सोडवण्याचा नसून तो चर्चेनं जे जे काही संविधानिक मार्ग आहेत त्या मार्गानं सोडवावा. या बाबतीमध्ये पोलिसांनी पहिल्यापासूनच भूमिका ही संयमाची घेतलेली आहे. आम्हाला हा प्रश्न कोणत्याही परिस्थितीमध्ये चर्चेनं त्यांचा सुटावा अशा प्रकारची आमची भावना आहे, जेणेकरून आम्हाला कोणत्याही प्रकारे आंदोलनाला लोकांना सामोरं जावं लागणार नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. आपण आत्ता म्हटला की लोकांच्या भावना अशा तीव्र आहेत आणि अशा तीव्र भावनेनं जर आपण त्याला आंदोलनाच्या रूपानं जर पुढे आणलं आणि खतपाणी घातलं तर त्याच्यामधून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि अशावेळी मात्र पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत. पोलिसांना या बाबतीमध्ये कारवाई करावी लागेल आणि ती वेळ येऊ नये या बाबतीमध्ये आम्ही सर्व नेत्यांच्या संपर्कात आहोत. आमचं हेच आव्हान आहे की ह्या अलीकडच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व नेतेमंडळींनी, सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारे मोर्चा आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये आणि नवी मुंबई जे आता आपण नावारूपाला आलं आहे की सर्वात वेगानं कोरोना कमी करणारं शहर म्हणून आपलं नाव आहे, ते नावसुद्धा आपलं खराब होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये लोकांचे जीव जाण्याची शक्यता आहे. दुसरा असा आहे की लोकांमध्ये समजा उद्रेक झाला तर कायदा सुव्यवस्थाही बिघडण्याची शक्यता आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच्यामध्ये नुकसानच आहे आणि यामुळंच आमची अशी विनंती आहे की अशा प्रकारचा मार्ग कुणी अवलंबू नये. आम्ही सर्व गावोगावी याबाबतची माहिती नागरिकांना देत आहोत. आम्ही रिक्षाच्या माध्यमातून, पोलीस गाड्यांच्या माध्यमातून लोकांना आवाहन करत आहोत. तशा प्रकारचं कालपासूनच आम्ही सुरू केलेलं आहे. इवन त्यानंतर आम्ही लोकांना 149 जे मागच्या गुन्ह्यांमध्ये जे लोकं आहेत त्यांना 149 नोटिसाही इश्यू करत आहोत. एकंदरीत हे आंदोलन होऊ नये आणि गर्दी एकत्र येऊ नये यासाठी जे जे करावं लागेल ते पोलीस सहकार्य करतील. परंतु जर कोणी तसा आंदोलनाचा प्रयत्न केला, लोकांना एकत्र आणून जर कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर पोलीस प्रशासन त्याचा व्यवस्थित प्रतिकार करेल. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.